पुण्यातील शिवाजीनगर गावठाणातील प्रसिद्ध केशवमाधव नागरी सहकारी पतसंस्थेने नुकतेच 25व्या वर्षात पदार्पण केले. यावेळी पतसंस्थेच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. यावेळी पतसंस्थेच्या सभासदांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक सभासद या स्नेह मेळाव्यास उपस्थित होते. 7 मार्च 1992 साली या पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. याबद्दल या पतसंस्थेचे अध्यक्ष प्यारेलाल चौधरी यांनी समाधान व्यक्त केलं. सलग 25 वर्ष काम करून आपण निर्माण केलेल्या एखाद्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्ष झालेलं पाहताना आनंद नाही, परमानंद होतोय. माणसं येतात जातात, पण संस्था या कायम असतात. एखाद्या व्यक्तीने केलेलं कार्य त्या संस्थारूपाने पुढच्या काळात अनेक व्यक्ती करत जाऊ शकतात. केशवमाधव पतसंस्थेची वाटचालसुद्धा व्यक्ती येतील जातील, पण केशवमाधव पतसंस्थेचं कार्य हे असंच कायम पुढं चालू राहणार आहे. अगदी तुटपुंज्या पैशावरती सुरू झालेली ही पतसंस्था एका 6x6 खोलीमध्ये कार्यरत असणारी पतसंस्था आज पुणे जिल्ह्यामध्ये 12 ठिकाणी कार्यरत आहे. 62 कोटीच्या वरती डिपॉझिट, 40 कोटीच्या वर कर्ज आणि जवळजवळ 70 ते 80 स्टाफ घेऊन ही पतसंस्था या पुण्यनगरीत, पुणे महानगरात काम करते. या पतसंस्थेत अनेक लोकउपयोगी उपक्रम राबवले आहेत. गेल्या 25 वर्षात पतसंस्थेचं लोकांशी एक नातं निर्माण झालं आहे. याबद्दल आपलं मत उपाध्यक्ष दीपक अहिर यांनी मांडलं. आमच्या संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल आम्हाला त्याचा खूप आनंद होतो आहे, अभिमानही वाटतो आहे की आज सहकार क्षेत्रामध्ये जे आजूबाजूला उदाहरणं आम्ही पाहतो आहोत की काही बँका बंद पडत आहेत, काही पतसंस्था बंद पडत आहेत, पण या सर्व धकाधकीच्या परिस्थितीमध्ये आम्ही आज 25 वर्ष टिकून आहोत सहकार क्षेत्रामध्ये. आणि आजूबाजूच्या सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही जे उपक्रम राबवतो त्याचा आम्हाला फार अभिमान आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो याबद्दल आम्हाला त्याचा आनंद होतो. गेल्या 25 वर्षाच्या संस्थेच्या वाटचालीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या संचालिका पुष्पा कनोजिया यांनी रोपट्याचं वृक्षात रूपांतर झाल्याचा आनंद व्यक्त केला. तसंच पुणे जिल्ह्यात असणाऱ्या 12 शाखांचा आवर्जून उल्लेख केला. ए ग्रेड असणारी स्थापनेपासूनची केशवमाधव पतसंस्था आहे. याचं कारण संपूर्ण संचालक मंडळ आणि आमचे संपूर्ण प्रत्येक शाखेतले कर्मचारी हे सगळे मनापासून इथे काम करतायत आणि नावातच संस्कार रुजलेले आहे पतपेढीच्या. 1 रुपयासुद्धा आपण तो कमी पडला आहे किंवा तो जास्त आला आहे अशा पद्धतीने कधीच वाटचाल पतपेढीची झाली नाही. आणि म्हणून पुणे जिल्ह्यात मोबाईल बँकिंग असणारी, विधवांना 1% जास्त व्याजदर देणारी माझ्या मते ही एकमेव पतसंस्था आहे असं मला वाटतं. आणि कष्ट घेतलं त्याचं फळ गोंडस लागलेलं आहे.